Hello students, today we are going to start new chapter of paper 1, Networking and Internet, that is chapter number 5. Okay, in this chapter, explain basic things of networking and internet, means what is the use of networking, what is the use of internet, applications of networking, installation of networking, okay. The use of computers is becoming an essential part of life. Computer आता सगळीकडेच use केला जातो, okay? Means and the user works at different places on different computers, okay? Then मग networking का use केला जातो? जर आपल्याला दुसऱ्या प्लेसमधला डेटा आपल्याकडे घ्यायचा असेल at that time we can use internet, okay? ते आपल्याला easy होतं. त्यावेळेस आपल्याला इंटरनेट यूज होतं. द कम्प्युटर नेटवर्क्स आर अवेलेबल एव्हरीवेअर नाउअडेज. सो इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ कम्प्युटर नेटवर्क अँड इट्स युसेज. ओके, नाउ फर्स्ट टेल मी, सॉरी स्टुडंट हियर इन्स्टेड ऑफ टू राईट फिफ्थ नंबर चॅप्टर. ओके, नाउ व्हॉट इज नेटवर्क, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नेटवर्क. Interconnecting a set of computers with each other using transmission media called a network. Okay, network म्हणजे काय? एकमेकाला कम्प्युटर जॉईंट होतात पण कशा थ्रू? ट्रान्समिशन मीडिया, फॉर एक्झाम्पल केबल, इट इज कॉल्ड ॲज नेटवर्क. मग विथ द हेल्प ऑफ नेटवर्क द रिसोर्सेस अँड सर्व्हिसेस कॅन बी शेअर्ड. नाव हाऊ? Okay, all interconnected computer must follow a set of communication rules for transmitting and receiving the data. जेव्हा आपण लॅनमध्ये एखादी सिस्टीम क्रिएट करतो त्याला प्रॉपर रूल थ्रूज ते फॉलो केलं जातं, ठीक आहे. नाउ सी, नेटवर्किंग अलाउज अस टू डू द फॉलोइंग: एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन, शेअरिंग हार्डवेअर रिसोर्सेस, प्रिझर्विंग इन्फॉर्मेशन अँड प्रोटेक्टिंग इन्फॉर्मेशन. नाउ सी, एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन. Exchanging information means when, let's see one by one in detail. म्हणजे जेव्हा आपण लॅनमध्ये, जेव्हा आपण नेटवर्क यूज करतो, लॅनमध्ये एखादी सिस्टीम करतो, त्यावेळेस त्याचे काय ॲडव्हान्टेज असतात? जस्ट सी, फर्स्ट वन इज एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन. वेन कम्प्युटर्स आर कनेक्टेड टू इच अदर, देन द इन्फॉर्मेशन ऑफ वन कम्प्युटर कॅन बी ट्रान्सफर्ड टू अनादर इन फास्ट अँड इझी वे. म्हणजे लॅनमध्ये सिस्टीम असेल की कोणत्याही पी सीवरची इन्फॉर्मेशन आपण कोणत्याही पी सीवर पाहू शकतो आणि ते सुद्धा इझिली. ओके, नाउ सेकंड वन इज शेअरिंग हार्डवेअर रिसोर्सेस. हार्डवेअर रिसोर्सेस मीन्स फॉर एक्झाम्पल प्रिंटर, फॉर एक्झाम्पल फ्लॉपी ड्राईव्ह, सी डी ड्राईव्ह, दीज आर द हार्डवेअर रिसोर्सेस. नाउ हाऊ शेअर इट? अ नेटवर्क अलाउज अस द यूजर टू शेअर द हार्डवेअर, that is printer, floppy drive, CD drive, okay, can be shared instead of using separate resources and thus cost of hardware can be reduced. Now see how, for example, आपल्या लॅबमधलंच उदाहरण घ्या. लॅबमध्ये आपली सगळी सिस्टीम ही लॅनमध्ये, 16 नंबरचा जो पी सी आहे तो काय आहे? मेन पी सी. त्याला सगळे बाकीचे पी सी कनेक्टेड, ठीक आहे. तुम्ही कोणत्याही पी सीवरून जेव्हा प्रिंट देता तेव्हा तो प्रिंटर फक्त सर्व्हरला जॉईंड आहे, त्यामुळं बाकीचे प्रिंटर कम्प्युटरवरून जरी तुम्ही प्रिंटर दिली तर त्या प्रिंटरला जाते. म्हणजे एकच प्रिंटर आहे पण 25 कम्प्युटरचं काम त्या प्रिंटरवर चालतं. किंवा तुम्ही पी सीवर जे काम करता ते कुठं स्टोअर होतं? 16 नंबरच्या पी सीला. मग तर 16 नंबर पी सी म्हणजे काय? इट इज अ सर्व्हर. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल शेअरिंग हार्डवेअर, इट इज कॉल्ड ॲज शेअरिंग हार्डवेअर रिसोर्सेस. ओके, नाउ नेक्स्ट इज प्रिझर्विंग इन्फॉर्मेशन. प्रिझर्विंग इन्फॉर्मेशन म्हणजे काय? तुम्हाला जर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असेल, तुम्हाला ते सर्व्हरवर प्रॉपर स्पेसिफिक स्टोरेज डिव्हाइसला सेव्ह करायचे, पण ते कोणीही दुसरं ओपन करू शकणार नाही. मग ते कोणाला डिमांड असतं? फक्त त्या ऑथेंटिकेटेड पर्सनला. आणि ते कोण अवेलेबल? ते कोणाला अवेलेबल होणार आहे? की ज्या पर्सननी ती फाईल पासवर्डमध्ये ठेवलेली आहे तोच ऑथेंटिकेट पर्सननंच ओपन करू शकतो ती फाईल. ओके, इट इज कॉल्ड ॲज प्रिझर्व. म्हणजे तुमची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन ही सर्व्हरवर एका स्पेसिफिक स्टोरेज डिव्हाइसला विथ पासवर्ड, इट इज कॉल्ड ॲज प्रिझर्विंग इन्फॉर्मेशन.
एंड लास्ट वन इज प्रोटेक्टिंग इन्फॉर्मेशन. प्रोटेक्टिंग इन्फॉर्मेशन म्हणजे काय, युजरला जर स्वतःची एखादी फाईल इम्पॉर्टंट असेल किंवा एखादा प्रोग्राम त्याचं कोडिंग तुम्हाला जर सेफ ठेवायचं असेल म्हणजे त्याला तुम्हाला पासवर्ड टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, मग तो ती फाईल तुम्ही प्रोटेक्ट करू शकता थ्रू पासवर्ड. मग ती फाईल कोण ओपन करू शकतं, ऑथेंटिकेटेड पर्सन, म्हणजे इट इज नॉट अवेलेबल फॉर द अनऑथेंटिकेटेड पर्सन. इट इज कॉल्ड एज प्रोटेक्टिंग इन्फॉर्मेशन. ओके स्टुडंट, अंडरस्टूड दिस फोर थिंग्स, एक्सचेंजिंग, शेअरिंग हार्डवेअर रिसोर्सेस, प्रिझर्विंग इन्फॉर्मेशन, प्रोटेक्टिंग इन्फॉर्मेशन. नाउ नेक्स्ट टॉपिक इज नेटवर्क इन्स्टॉलेशन. नेटवर्क इन्स्टॉलेशन म्हणजे तुम्हाला कोणत्या टाईपचं नेटवर्क इन्स्टॉल करायचं. ओके, इन नेटवर्क इन्स्टॉलेशन देर आर थ्री टाईप्स ऑफ नेटवर्क इन्स्टॉलेशन, सेंट्रलाइज इन्स्टॉलेशन, डिस्ट्रीब्युटेड इन्स्टॉलेशन अँड कोलॅबरेटिव्ह इन्स्टॉलेशन. नाउ सेंट्रलाइज इन्स्टॉलेशन, सगळ्यात एक्झाम्पल देते आपल्या लॅबचं, आपलं जे लॅबमध्ये आहे ते सेंट्रलाइज नेटवर्किंग आहे. सेंट्रलाइज नेटवर्क म्हणजे काय, एक मेन पी सी असतो त्याला सगळे पी सी कनेक्ट असतात. जो मेन पी सी असतो त्याला मेन फ्रेम म्हणतात किंवा त्याला सर्व्हर म्हणतात. आपल्या लॅबमध्ये 16 नंबरचा जो पी सी आहे तो सर्व्हर आहे आणि त्या सर्व्हरला सगळे बाकीचे 24 कम्प्युटर कनेक्टेड. ओके, म्हणजे काय, तो मेन सर्व्हर आहे, दॅट सर्व्हर इज कॉल्ड ॲज मेन फ्रेम कम्प्युटर. ओके, इन दिस सेंट्रलाइज पी सी द अदर कम्प्युटर्स आर कॉल्ड ॲज डम टर्मिनल ऑर नोड्स. म्हणजे काय, 16 जे कनेक्ट केलेले आहेत बाकीचे पी सी, इट इज कॉल्ड ॲज डम टर्मिनल. तर डम टर्मिनल्स का म्हटले, कारण त्याच्यामध्ये तुम्ही फक्त टायपिंगचं काम करू शकता. तुमचा डेटा जो काय स्टोअर होतो, जो सेव्ह होतो, तो कुठं होतो, सर्व्हरला होतो. तुम्ही प्रिंट दिली तर कुठून निघते, प्रिंटरमध्ये, पण तो प्रिंटर कुठे कनेक्ट आहे, सर्व्हरला. म्हणजेच काय, तुम्ही बाकीच्या पी सीवर फक्त टायपिंगचं इनपुट आउटपुटचंच ते नोड किंवा तो टर्मिनल काम करत असतो. ठीक आहे, टोटली प्रोसेसिंग हे कुठं होत असते, सर्व्हरवर. म्हणून बाकीच्या पी सीला डम टर्मिनल किंवा नोड्स म्हटलेले. नाव नेक्स्ट वन इज डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क इन्स्टॉलेशन. नाव डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क इन्स्टॉलेशन इट इज द अपोजिट ऑफ सेंट्रलाइज. अपोजिट ऑफ सेंट्रलाइज म्हणजे काय, म्हणजे डिस्ट्रीब्युटेड नेटवर्कमध्ये ईच नोड इन अ इंडिव्हिज्युअल वे. म्हणजे काय, प्रत्येक पी सीला सेपरेट सी पी यू असतो. आपल्या लॅबमध्ये बघा, एकच सी पी यू आहे, खाली कोणत्या बाकी कोणत्याही पी सीला सी पी यू कनेक्ट नाही. ओके, जर डिस्ट्रीब्युटेड नेटवर्कमध्ये प्रत्येक पी सीला जर सी पी यू कनेक्ट असेल तर जे काय वर्क आहे ते फास्ट वे केलं जातं. ठीक आहे, कारण त्याच्यात मेमरी कॅपॅसिटीसुद्धा हायर असते, कारण तो एकच पी सी ॲट अ टाईम त्या पी सीवरचंच डेटा स्टोअर हे प्रोसेस करणार आहे. आपण आता लॅबमध्ये बघा, जेव्हा तुम्ही पी सी चालू करता ॲट अ टाईम 24 स्टुडंट्स चालू करतात, कारण ते 24 स्टुडंट्स कशाला कनेक्ट आहेत, सर्व्हरला. मग थोडा वेट लागतो, तुम्ही कोणताही प्रोग्राम जरी ॲट अ टाईम 24 प्रोग्राम प्रोसेस करू शकत नाही सी पी यू. ओके, सी पी यू हा एकाच वेळी एकच प्रोसेस एक्झिक्यूट करतो, त्यामुळं थोडा वेळ लागतो. काही वेळेस तुमचा पी सी हँग होतो, काही वेळेस तो प्रॉपर वर्क होत नाही, हे कशामुळं, लॅनमुळं. ओके, मग डिस्ट्रीब्युटेड नेटवर्कमध्ये प्रत्येक पी सीला प्रत्येक ह्याला सी पी यू असल्यामुळे जे काय तुम्ही वर्क करता ते हायर स्पीडनी होतं, फास्टली होतं आणि त्याच्यामध्येच तो डेटा स्टोअर होतो. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन शेअर करू शकत नाही. ओके, वन पी सी टू अदर पी सी, दॅट इज द मेन ॲडव्हान्टेज ऑफ दिस डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क. सी न्यू पी सी आर विथ हायर प्रोसेसिंग कॅपॅसिटी अँड हायर मेमरी. ओके, मोर अमाऊंट ऑफ डेटा गेट्स प्रोसेस इन लेस अमाऊंट ऑफ टाईम इन्क्रीजिंग द इफिशियन्सी. म्हणजे जास्तीत जास्त डेटा हा कमी वेळात प्रोसेस केला जातो. नाव कोलॅबरेटिव्ह नेटवर्क इन्स्टॉलेशन. कोलॅबरेटिव्ह नेटवर्क इन्स्टॉलेशन मीन्स इट इज ऑल्सो कॉल्ड एज कोऑपरेटिव्ह प्रोसेसिंग. दिस टाईप ऑफ प्रोसेसिंग एनेबल्स द कम्प्युटर्स इन अ कोलॅबरेटिव्ह मॅनर. नाव व्हॉट डू यू मीन बाय कोलॅबरेटिव्ह. कोलॅबरेटिव्ह म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल सांगते. सपोज दोन कंपनी म्हणजे एका कंपनीने दुसऱ्या कंपनीबरोबर कोलॅबरेटिव्ह केले कोलॅबरेट केलेली म्हणजे काय, सगळे राईट्स हे इक्वल असतात.
म्हणजे सगळे ते शेअर करतात इन्फॉर्मेशन, डेटा शेअर करतात, जे काय ऑर्डर्स असतात ते शेअर करतात, हे दोन्हीमध्ये कोलॅबरेट होत असतं. ओके, शेअर डेटा रिसोर्सेस अँड सर्व्हिसेस, इट इज कॉल्ड एज कोलॅबरेटिव्ह. फॉर कोलॅबरेटिव्ह नेटवर्क बेस्ट एक्झाम्पल ऑफ इंटरनेट ब्राउझिंग. इंटरनेट ब्राउझिंग तर सर्व स्टुडंटला माहिती आहे की इंटरनेट ब्राउझिंग थ्रू तुम्ही पाहिजे ती इन्फॉर्मेशन मिळवू शकता. ओके, पाहिजे ती इन्फॉर्मेशन तुम्ही सर्च करू शकता. इट इज अ बेस्ट एक्झाम्पल फॉर कोलॅबरेटिव्ह नेटवर्क इन्स्टॉलेशन. अंडरस्टूड स्टुडंट? त्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तो डेटा शेअर करू शकता. ओके, नाऊ टू डे स्टॉप हियर. थँक्यू.